नमस्कार, मी स्नेहा परब किचन मध्ये दिवाळी स्पेशल मध्ये आज करणार आहे शेव। शेव म्हटला की कुरकुरीत आणि क्रिस्पी आणि जरा तिखट असा। मी तिखट होण्यासाठी त्यात लसूण वापरलाय आणि खुसखुशीत होण्यासाठी एक वस्तू वापरली आहे, ती आता पाहूया साहित्य आणि कृती। शेवसाठी मी अर्धा किलो बेसन घेतलंय, चाळून घेतलेलं आहे मी हे। त्याला आपण हे लाल तिखट घेतलंय, तुम्हाला आवडत असेल तेवढं घ्या, मला भरपूर लाल तिखट लागतं त्याच्यामध्ये, जास्त पण घालू नका, काळपट होतो। हळद घेतली आहे, थोडीच टाकायची पाव चमचा, आणि हे ते मेन इन्ग्रेडियंट्स, त्याच्यामुळे आपला शेव खुसखुशीत आणि क्रिस्पी होतो। आता हे काय आहे, हे आहे 2 चमचे साबुदाण्याचं पीठ। हे पीठ असं 2 चमचे साबुदाणे मिक्सरला वाटून घेतले आहेत, असं हे फसफशीत पीठ झालं आहे। ह्याच्यामुळे आपला शेव क्रिस्पी आणि खुसखुशीत होतो। हे घालायचं आहे आपल्याला, मीठ घ्यायचं आहे चवीपुरता, आणि हे मी 15 मिनटाआधी ओवा भिजत घातलेला पाण्यामध्ये, चमचाभर ओवा आहे हा आपल्याला घालायचा आहे। बारीक ओवा असेल तर असाच घालायचा आहे, जाड असेल तर तुम्ही गाळणीने गाळून ह्याचं पाणी घालायचं आहे। लसूण घेतले मी 7-8 पाकळ्या, ह्या मी वाटून घालणार आहे, ह्याची पेस्ट घालणार आहे। याने एक आपल्या शेवला चांगली चव येते आणि लसणीचा चांगला एक सुगंध येतो। आणि तळण्यासाठी तेल आणि पीठ मळण्यासाठी साधं पाणी। पीठ मळायला सुरुवात करतोय, त्याच्या आधी मी 2 चमचे मोठे चमचे मोहन घेतलंय। त्याचा अंदाज म्हणजे तुम्ही 1 वाटी छोटे तेल भरून घेऊ शकता, चांगलं तापलेलं आहे ते। बेसन घेतलंय मी, हे बेसन आपण घरी डाळ दळतो तेच आहे, त्याला काही डाळ आपण भाजत वगैरे नाही, थोडीशी उन्हात अशी वाळवली आणि ती डाळ दळायला देतो। नेहमी आपण भज्यांना लागतंच आपल्याला हे पीठ, तेच पीठ घेतलंय मी। जास्त दिवस आधीचं दळलेलं घेऊ नका। त्यात आपण आता मसाले घालतोय, लाल तिखट, हळद घालते मी 1/2 चमचा, आणि हे जे साबुदाण्याची पूड तयार केलेली आहे ती, ओव्याचं पाणी आहे ते आपल्याला गाळून घालायचं आहे। ओवा जर आपल्या शेवच्या साच्यात आला तर शेव तुटू शकतो। बारीक शेव घेतला तर बघायचा आपला ओवा त्यातून जातोय की नाही चाळण्यासारखा। आणि ही लसूण मी वाटून घेतली 10-12 पाकळ्या, त्याची पेस्ट आहे, याने चांगला फ्लेवर येतो। नेहमीप्रमाणे मी शेवटला कृतीमध्ये मीठ टाकते, तसं मीठ चांगलं हे मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं आहे हे आपलं, आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोहन जे आपलं तापलं आहे ते ओतायचं आहे। छान असा सुगंध आला आहे, आता आपण हे थंड पाण्यात पीठ मळायचं आहे। गुठळ्या आपण मोहनच्या झालेल्या आहेत त्या मोडून घेऊया, आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळायचं आहे। भज्यांसारखं एकदम पातळही नाही मळायचं आहे आपल्याला, जास्त घट्टही नाही मळायचं आहे। पीठ आपलं घट्टही नाही, छान असं मळून झालेलं आहे बघा सैलसर। तसं बेसनचं पीठ जरा ताटच असतं, मग थोडं पाणी जास्त घालून मळायचं, चिकट असतं, आपण तेल भरपूर लावायचं साच्याला। पीठ मळून झाल्यावर लागलीच आपल्याला शेव गाळायचा आहे, त्यासाठी मी तेल तापत ठेवते। मी ह्या साईजची जाळी घेतलेली आहे, तुम्हाला मोठी हवी असेल किंवा ह्याच्यापेक्षा बारीक हवी असेल तर घ्या, मी ही मधली घेतलेली आहे। साच्याला आपण आतून बाहेरून तेल लावतो आहे, कारण बेसन हे जरा चिकट असतं, तेल भरपूर लावायचं। एवढ्याचे लांबट गोळे करायचे आहेत आणि त्या साच्यामध्ये असं दाबून घालायचं आहे आपल्याला। तेल आपलं तापलंय चांगलं, आपण आता हा शेव थोडा वरूनच गाळायचा आहे। गोल असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला, आत मंदच ठेवायचे कारण चण्याचं पीठ आतमध्ये चांगलं शिजलं पाहिजे। बेसन आपलं शेव घाळला की आपण मंद आचेवर चांगला परतून घ्यायचं आहे, त्याला गोल अशा चपट्या करून घ्यायच्या शेवच्या, चांगला बारीक गॅसवर आपण फ्राय केला की हाताने कुस्करला तरी कुस्करला जातो। कारण ह्याच्यात मध्ये आपण साबुदाण्याचं ते पीठ घातलंय, त्याने हा एकदम क्रिस्पी होतो, पटकन होतो हा शेव आणि कुरकुरीत होतो, लसणाचाही छान फ्लेवर येतो या शेवला। भाजून झाला आहे आपण बघू शकतो, चेक करायचं आपण मोडून आतमध्ये शिजलाय। आता आपण झाऱ्याच्या साहाय्याने असा गाळून
प्लेट मध्ये काढून ठेवूया. आपला हा शेव चांगला सुटू शकतो असाच काही नाही की असं हे तुम्हाला द्यायचं असेल तर पूर्ण चकती द्या किंवा असा तोडून असं आपण बघा किती क्रिस्पी झालाय कुरकुर कुरकुर आवाज येतोय. असा हा माझा क्रिस्पी आणि खुसखुशीत शेव झालेला आहे. त्याच्यामध्ये मी काय टाकलं तुम्हाला माहितीच आहे. तो टाकून तुम्ही बघा साबुदाण्याच्या पिठाने कसा तुमचा खुसखुशीत शेव होतो. याच्यात सोड्याचाही वापर केला नाही त्यामुळे पचायलाही हलका आणि लागायलाही टेस्टी. तिखटाचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि टेस्टी होतो. तुम्ही ह्या दिवाळीला हा शेव नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला तुमचा शेव. आणि हो माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरही नक्की करा.